श्रीमद गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझा प्रश्नी आदि मध्यावसानक। प्रश्न केला बरवानिका सांगेन आता तुझ विवेका, अत्री ऋषीचा पूर्वका सृष्टीपासोनी सकल। पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही, आपो नारायण म्हणोनी पाही वेद बोलती याचे कारणे। उदक आपो नारायण सर्वांठायी वासपूर्ण, बुद्धिसंभव प्रपंच गुण हिरण्य गर्भ अंड निर्मिले। तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मासि निर्मिले, हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते। तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकली झाली ऐका, एक शकल भूमिका होऊनी ठेली शकली दोनी। ब्रह्मा तेथे उपजोन रचले चवदाही भुवन, दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादी सकळ। सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी सात जण ब्रह्मपुत्र। मरिची अत्रि आंगीरस पुलत्स्य पुलह क्रतु वसिष्ठ, सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण। सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री तेथुनी पीठ गुरु संतती, सांगेन ऐका एक चित्ती सभाग्य नामधारका। ऋषी अत्रीची भार्या नामतीचे अनसुया, पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण वर्णु शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो। पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत, स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतित मानसी। इंद्रादी सुरवर मिळूनी त्रयमूर्ती पासी जाऊनी, विनविताती प्रकाशोनी आचार अत्री ऋषीचा। इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनसुया, आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारुनी। पती सेवा करी भक्तिसी मनोबाक्काय मानसी, अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवणे काळी। तिचा आचार्य देखोनी सूय भीतसे गगनी, उष्णतिजला होईल म्हणोनी मंद मंद तपतसे। अग्नि झाला भयाभीत शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे। भूमी आपण भिवूनी देखा नम्र जाहली पादुका, शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतसो। नेणो घेईल कवण स्थान कोण्या देवाचे हिरोन,
एखाद्या ते वर देता जाण, तूही आमुते मारू शके। यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय, जाईल मुचा स्वर्ग ठाय, म्हणून यालो तुम्हा सांगो। न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी, तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुनिया। ऐसे ऐको नित्रयमूर्ती महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता। व्रतभंग करुनी तिसी ठेवुनी येऊ भूमिसी, अथवा वैवस्वतालयासी पाठवू म्हणून निघाले। सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊनिया। ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण। अनसुयेसी आश्वासुन अतिथी आपण आलो म्हणती, शुधे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण। त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि काठाया। सदा तुमचे आश्रमात संतर्पण अभ्यागत, ऐको वाली कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनसुये। इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही, ठोकून आलो याचिकामी, इच्छा भोजन मागावया। इतुके ऐकोनि अनसुया, नमन केले तच्छणिया, बैसकार करुनिया, क्षालन केले चरण त्यांचे। अर्घ्यपाद्य देऊनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेंसी सवेंच म्हणतसे, हर्षी आरोगण सारिजे। अतिथी म्हणे तये वेळी, करोनी आलो आंघोळी। ऋषी येता बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे। वासना पाहोनी अतिथिते, काय केले पतिव्रते। ठाय घातले त्वरिते, बैसकार केला देखा। बैसवोनी या पाटावरी, घृतेंसी पात्र अभिधारी। घेवोन आली आपण क्षिरी, शाकपाक तये वेळी। तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी। देखोनी तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे। नग्न होवो नियाभासी, अंद वाढावे परियेसी। अथवा काय निरोपदेशी, आम्ही जाऊ नाही तरी। ऐकोन द्विजांचे वचन, अनसुया करी चिंतन। आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील। पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी। अतिथी विमुख तरी हानी, निरोप केवी उल्लंघू। माझे मन असे निर्मळ, काय करील मन्मथ खळ। पतीचे असे तप फळ, तारील मज म्हण तसे। ऐसे विचारो निमानसी, तथास्तु म्हणे तयांसी। भोजन करावे स्वस्थ चित्तेसी, नग्न वाढी न म्हणतसे। पाकस्थाना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण। वस्त्र फेडो निनग्न म्हणे अतिथी बाळे माझी। नग्न होवो नि सती देखा,
घेऊनी आली अन्नोदका, तवं तेची झाली बाळका, ठायान पुढे लोळती बाळी देखोनी अनसुया, भयचकित होवोनिया, पुनरपी वस्त्रे नेसोनिया, आली तया बाळकांजवळी, रुदन करिती तिन्ही बाळे, अनसुया रहावी वेळोवेळ, शुधार्थ झाली केवळ म्हणोनी कडिये घेतसे, कडिये घेवोनी बाळकांसी, स्तनपान करवी अतिहर्षी, एका सांडोनी एकाशी, शुधा निवारण करीतसे, पाहे पानवलकाय घडले, त्रयमूर्तींची झाली बाळे, स्तनपान मात्रे तोषले, तपफळ ऐसे पतिव्रतेचे, जाचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्नी जाण, त्याची शुधा निवारण, पतिव्रता स्तनपानी, चतुर्मुख ब्रह्म्यासी, सृष्टी करणे अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानीसी, केवी झाली निवारण, भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनसुया सुंदर, तपस्वी अत्रि ऐसा, अनसुया अत्रि रमणी, नभती ऐशिकोणी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनात, कडिये घेऊ निबाळकांसी, खेळ वितसे तिघांसी, घालोनी या पाळण्यासी, पर्यंदे गाई तये वेळी, पर्यंदे गाये नाना परी, उपनिषदार्थ अति कुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी, संबोखी तसे त्रिमूर्तिसी, इतुके होता तये वेळी, माध्यान्न वेळ अतिथी काळी, अत्रि ऋषी अति निर्मळी, आला आपुले आश्रमा, घरा माझी अवलोकिता, तव देखिली अनसुया गाता, कैची बाळे ऐसे म्हणता, पुसतसे स्त्रियेसी, तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञानी असे पाहत, त्रयमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे, नमस्कारिताम अत्रि देखा, संतोष विष्णु वृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले तये वेळी, बाळ राहिले पाळणीसी, निज मूर्ती ठाकले सन्मुखेसी, साधू साधू अत्रि ऋषी, अनसुया सत्यपती व्रता, तुष्टलो तुझे भक्तिसी, मागमनी वर इच्छिसी, अत्रि म्हणे सतीसी, जेवांचिसी माग आता, अनसुया म्हणे ऋषीसी, प्राणेश्वरा तुची होसी, देव पातली तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता, तिघे बाळक माझे घरी, रहावे माझे पुत्रापरी, हेची मागतो निर्धारी, त्रयमूर्ती आपणा एक रूप, ऐसे वचन ऐकोनी, वरदिधला मूर्ती तिन्ही, राहती बाळके म्हणोनी, आपण गेले निजालयासी, त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी, अनसुया पोषी बाळका परी, नामे ठेवली प्रीती करी, त्रिवर्गांची परियेसा, ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला, विष्णु मूर्ती दत्त केवळा, ईश्वर तो दुर्वास नाम पावला, तिघे पुत्र अनसुयेचे, दुर्वास आणि चंद्र देखा,
उभे राहूनी माते सन्मुखा निरोपमागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तिथे आचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती तीसी त्रयमूर्ती जाणतोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरून चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनसुयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरूंचे ऐशा परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पूस तसे सिद्धासी जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो तुझे निप्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक अमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार जाहले गुरु कवणी परी निरोपिजे विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी अवतार त्रिमूर्तीसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टी साधती इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसुयोपाख्यानम नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणामस्तु।